ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्हला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सांगली जिल्ह्यातील बत्तीशिराळा हे गाव नागपंचमीसाठी देशात प्रसिद्ध आहे. बत्तीशिराळ्यात नागपंचमी दिवशी नागराजाचे मोठ्या उत्साहात पूजन केले जाते. मागील अनेक वर्षांपासून ही प्रथा इथं सुरू आहे. यंदा मात्र कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे या उत्सवावर जणू विरजनच पडली आहे. यंदा या गावात ना बँजो वाजले ना मिरवणुका निघाल्या. बत्तीशिराळा हे गाव सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर असलेले एक तालुक्याचे ठिकाण आहे. शिराळ्याचे नाव सर्वदूर पोहोचले ते नागपंचमीमुळे. महायोगी गोरक्षनाथांनी सुरू केलेल्या या नाग उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. येथील महिला नागाला भाऊ मानून पूजा करतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील बत्तीशिराळ्यामध्ये यंदा नागपंचमीचा उत्सव न साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. शेकडो वर्षाची परंपरा जपण्यासाठी फक्त मानाच्या पालखीलाच परवानगी देण्यात आली आहे. आज बत्तीशिराळामधील अंबामाता मंदिर बंद ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरामध्ये फक्त 5 लोकांना पूजेसाठी तर पालखी सोहळ्यासाठी 10 लोकांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूमुळे नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा यावर्षी खंडित झाली आहे. बत्तीशिराळा गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागपंचमीचा उत्सव सुरू होता. 1953 साली किर्लोस्कर मासिकामध्ये या बत्तीशिराळातील उत्सवाविषयी एक दीर्घलेख प्रसिद्ध झाला. या लेखाला देशभरात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांची गर्दी येथे वाढू लागली. या भागात अनेक नागमंडळे स्थापन झाली आहेत. आज बत्तीशिराळ्यात तब्बल 60 अधिक नागमंडळे कार्यरत आहेत. मोठ्या संख्येने असलेल्या या नागमंडळाकडून दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जात होत्या. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता आहे. यावर्षी ना बँजो वाजले ना मिरवणुका निघाल्या. दरवर्षी आजच्याच दिवशी नागपंचमीची मिरवणूक पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक भक्त बत्तीशिराळ्यात दाखल होत होते. यंदा मात्र कोरोनाच्या या महामारीमुळे या मिरवणुका तसेच हे सर्व सोहळे रद्द करण्यात आल्यामुळे बत्तीशिराळ्यात आज पूर्णपणे शांतता आहे. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या मिरवणुकांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत बँजो तसेच डॉल्बी या ठिकाणी हजर असायचे. यंदा मात्र बत्तीशिराळ्यात हा कुठलाच उत्सव होणार नसल्यामुळे भक्तांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. I got it.
ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाईव्हला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।